राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण अनेक महिन्यांनंतर राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 24 तासामध्ये 2000 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत, तर मुंबईचा आकडाही 1000च्याही पुढे गेलाय. राज्यामध्ये 2172 तर मुंबईत 1377 रुग्ण आढळलेत. 24 तासामध्ये राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यामध्ये 24 तासात 50% रुग्ण वाढले आहेत, तर मुंबईचीही संख्या तब्बल 70% वाढली. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी राज्यात कठोर निर्बंधांचे संकेत दिलेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली, तर लवकरच तिसरी लाट येणार असल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे. ही संख्या मोठी झाली तर डबलिंग फार फास्ट होईल आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये खूप मोठी संख्या निर्माण होण्याची भीती निश्चित प्रकारे आपल्याला वाटू शकते. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, ओमायक्रॉनच्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपण काही छोटे मोठे निर्बंध निश्चित प्रकारे वाढवलेले आहेत, त्याची सुद्धा गांभीर्याने नोंद सर्व लोकप्रतिनिधींनी घ्यावी. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळावं. क्रिसमसच्या पार्ट्या असतील, कुणाचे लग्न कार्य असतील, काय गर्दी काय तिथं हे, आणि तुम्ही बघा तुमच्या जवळचे पण ओळखीचे नातेवाईक असू द्या, तुमच्या मित्रपरिवारातले असू द्यात, ह्या 1-8 दिवसामध्ये बऱ्यापैकी लोक पॉझिटिव्ह निघायला लागलेले आहेत, ही फॅक्ट आहे. आणि ज्या वेळेस सरकारला वाटेल की बाबा ह्याच्यामध्ये आता आणखीन निर्बंध कडक करण्याची गरज आहे, त्यावेळेस लोकांच्या भल्याकरता, लोकांच्या हिताकरता, इथल्या एकंदरीतच सगळ्यांच्या हिताकरता तशा प्रकारचे निर्णय होऊ शकतो.